मी बाकीच्या देशातले लढे हे पाहिलेले आहेत अमेरिकेतला हा लढा जवळून पाहिलेला आहे आणि सुप्रीम कोर्ट काय करू शकतं हेही अनुभवलेलं आहे त्यांनी विश्लेषण खूप चांगलं केलं पण ऍक्च्युअल हातात आमच्या काही आलंय का, का तर काहीच नाही सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे समलिंगी विवाहांना मान्यता द्यायची की नाही या संदर्भामध्ये आणि काहीशा मिश्र स्वरूपाचा निर्णय असं म्हणता येईल कारण काही जजेसनी समलिंगींच्या हक्कांविषयी त्याच्यामध्ये टिप्पणी केलेली आहे पण अंशत हा अधिकार आहे की नाही किंवा लग्नाविषयीचा कायदा करायचा हे संसदेच्या हातात आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे वन uh, ऑफ द दनर्स समीर समुद्र एक याचिका करते या uh, पूर्ण केसमध्ये ज्या अनेक केसेस सर्वोच्च न्यायालयाने एकत्र त्यांच्यावर सुनावणी केलेली होती त्यातली एक केस समीर यांची होती समीर आणि अमित अमेरिकेमध्ये राहतात आणि दोघांनी तिथे लग्न रजिस्टर सुद्धा केलेले समीर आज किती अपेक्षा होत्या तुम्हाला एक याचिकाकर्ता म्हणून खूप अपेक्षा होत्या जानवी खरं सांगायचं तर कारण एक याचिकाकर्ता म्हणून तसंच एलजीबीटीक्यू क्यू समुदायातल्या व्यक्तींसाठी मॅरेज राइट्स किंवा लग्नाचे अधिकार काय आहेत आणि त्याची ग्राउंड रियालिटी काय हे मी जवळून पाहिलेलं आहे मी वीसशे सतरा ते वीसशे वीस पुण्यात भारतात राहिलेलो आहे आणि त्यामुळे मला याचे ऍक्च्युअली रोजच दैनंदिन आयुष्य जगताना किती होईल जर मॅरेज हे राईट्स मिळाले याची पूर्ण जाणीव होती त्यामुळे मला अपेक्षा खूप होत्या या निर्णयाकडून या निकालाकडून ज्या प्रकारे निकालाचं वाचन सुरू झालं त्यामुळे खूप आशा पल्लवीत झाल्या आणि असं वाटलं की अरे निदान सिव्हिल युनियन टाइप काहीतरी मिळेल म्हणजे अगदी फुल मॅरेज राइट्स नाही पण की राईट्स जे अडॉप्शन uh, किंवा इतर गोष्टी असतात uh, ते तरी मिळतील विजिटेशन राईट्स इनहेरिटन्स राइट्स जसं जसं फायनल वर्डे डिक्लेअर झालं त्याच्यातून हे कळलं की आपल्याला कुठलेच अधिकार मिळालेले नाहीयेत त्यांनी भाषा सगळी खूप चांगली वापरली त्यांनी एलजीबीटी कम्युनिटीला कसं अन्याय होत आहेत आणि काय करायला पाहिजे हे सगळं खूप चांगलं विश्लेषण करून म्हणजे दोन अडीच तास जजमेंट चाललं होतं त्यामुळे ते त्यांनी विश्लेषण खूप चांगलं केलं पण ऍक्च्युअल हातात आमच्या काही आलंय का तर काहीच नाही ना मॅरेज राईट्स ना सिव्हिल युनियन ना अडॉप्शन राईट्स गव्हर्नमेंटला डिरेक्टिव्ह दिलेले आहेत की गव्हर्नमेंटनी या गोष्टी कराव्यात संसदेनी हे करावं पण आता आपल्यालाही माहितीये की ती प्रक्रिया पुढे कुठली तरी समिती स्थापन होईल मग परत त्यांना हे कन्व्हिन्स करणं मी बाकीच्या देशातले लढे हे पाहिलेले आहेत अमेरिकेतला हा लढा जवळून पाहिलेला आहे आणि सुप्रीम कोर्ट काय करू शकतं हेही अनुभवलेलं आहे त्यामुळे माझ्या खर तर खूप अपेक्षा होत्या त्यामुळे आता निराशेचा स्वर आहे पण हेही आहे की या निमित्ताने चर्चा घडतीये बोल त्यांनी बऱ्यापैकी विशद करून सांगितलंय त्यांच्या जजमेंटमध्ये काय काय अडचणी आम्हाला येतात आणि काय करायला पाहिजे हेही नसे थोडक्या असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर समीर ट्रान्स आणि इंटरसेक्स व्यक्तींच्या लग्नाचा अधिकार एक प्रकारे मान्य केलेला आहे किंवा त्यांना हक्क आहे हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे कुठेतरी एक एखादं पाऊल थोडस म्हणजे पूर्ण नाही पण थोडस पुढे सरकल्यासारखं वाटतं या सगळ्या इतक्या महिन्यांच्या प्रोसेस नंतर या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्ही म्हणता ते खरंय कुठेतरी म्हणजे व्यक्ती त्यांच्या बाबतीत विशेषतः त्यांनी जो निर्णय दिलाय आणि स्पष्टपणे बोललेत त्याबद्दल त्यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी डेफिनेटली ही खूप अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि ती व्हायलाच हवी होती ही अगदी आणि मी म्हणलं मगाशी म्हणलं तसं त्यांनी ते जे निकाल वाचून दाखवलाय त्याच्यात जे विशद केलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातून एलजीबीटी क्यू कम्युनिटीला काय काय प्रॅक्टिकल गोष्टींचा सा सामना करावा लागतो हे तरी लोकांसमोर येत आहे त्यामुळे येस दिस इज अ स्टेप इन द राईट डिरेक्शन बट आय वॉज डेफिनेटली होपिंग फॉर मोर पण कदाचित भारतातल्या एल जी बी टी क्यू कम्युनिटीचा लढा हा पण कुठल्या इतर देशातल्या एलजीबीटी कम्युनिटीच्या लढ्यापेक्षा म्हणजे त्याच्याशी कम्पेअर करण्यापेक्षा कदाचित आपल्याकडे आपली संस्कृती आपली विचारसरणी आपली लोकांची विचार, आप विचार करण्याची प्रवृत्ती प्र, या सगळ्या गोष्टी पण विचारात घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय हे सगळं पाहता त्यामुळे आमचा लढा चालूच राहणार आहे आम्ही आमच्या हक्कांसाठी विशेषतः लग्नाच्या हक्कांसाठी यु नो विल कंटिन्यू द सॉलिसिटर जनरल त्यांचं म्हणजे तुषार मेहतान जे प्रपोजल आहे केंद्र सरकारच्या वतीने त्यांनी केलेलं की एक एक्सपर्टचं पॅनल तयार केलं जाईल आणि एक एक प्रकारे मधला मार्ग काढला जाईल की काही पिअर uh, समुदायाच्या लोकांना जोडप्यांना काही गोष्टींच्या बाबतीत अधिकार कसे देता येतील आणि uh, ते प्रपोजल तो प्रस्ताव मान्य केलेला आहे कुठल्या स्वरूपाच्या गोष्टी व्हायला हव्यात मान जर इतक्यात आपण आपला देश किंवा आपला समाज जर समलिंगी विवाहांना मान्यता देऊ शकत नसेल अजून तो कायदा केलेला नाहीये तर निदान कुठल्या गोष्टी आहेत ज्यांच्यावरती प्राधान्याने आधी विचार व्हायला हवा जे अधिकार सगळ्यात आधी दिले जायला हवेत चांगला प्रश्न आहे आणि कदाचित तो सुवर्ण मध्य असेल म्हणजे तुषार मेहतानी जसं सांगितलं की आपण एक समिती स्थापन करू त्या समितीत आय होप ते एलजीबीटीक्यू क्यू कम्युनिटीतल्या लोकांना समावून घेतील किंवा त्यांच्या त्यांचे विचार काय आहेत किंवा त्यांना कुठल्या अडीअडचणी येत आहेत हे uh, समजून घेतील uh, मला असं वाटतं काही काही मेन गोष्टी आहेत एक तर अडॉप्शन राईट्स uh, दत्तक मूल दत्तक घेण्याचा अधिकार uh, प्रॉपर्टी राईट्स लोन घेताना किंवा प्रॉपर्टी घेताना uh, ज्या यु uh, नो uh, म्हणजे you know, जॉइंट uh, गोष्टी कराव्या लागतात त्याच्यात इक्वल राईट्स असेल इनहेरिटन्स राईट्स uh, जेणेकरून एक जोडीदार त्याच्यातला गेला तर त्या दुसरा जोडीदार इनहेरिट करू शकेल त्या गोष्टी म्हणजे मालमत्ता आणि संपत्तीचे अधिकार हॉस्पिटल व्हिजिटेशन राईट्स जिथे तुमचा जोडीदार हॉस्पिटलमध्ये आहे किंवा त्याला काही क्रिटिकल डिसिजन द्यायचा आहे त्याच्या तब्येतीविषयी तर त्याचा जोडीदार किंवा तिची जोडीदार त्या गोष्टी करू शकतील तर हे जे दैनंदिन जीवनात जगण्यासाठी नॉट ओनली आवश्यक पण म्हणजे आवश्यक आणि गरजेचे आहेत खूप गरजेचे आहेत की जेणेकरून म्हणजे आता कसं सांगताय की तुम्ही एलजीबीटी रिलेशनशिप्स व्हॅलिड आहेत म्हणजे आम्ही ज्या प्रकारे एकमेकांबरोबर राहतो ते व्हॅलिड आहे पण त्या राहण्याबरोबर हे जे अधिकार आहेत ते अधिकार मिळाले तरच आम्ही यशस्वीरित्या आणि एक नॉर्मल सिनी लाइफ जगू शकतो हे खरं आहे हे एक मुद्दा जो तुमच्या याचिकेतही महत्वाचा एक प्रकारे भाग होता किंवा तुमच्या दोघांमध्येही तसंच स्वरूप आहे तो म्हणजे फॉरेन मॅरेज ज्यांची लग्न परदेशात रजिस्टर झाली किंवा परदेशातली एका व्यक्तीकडे परदेशातलं नागरिकत्व आहे अशा जोडप्यांच्या हक्कांच्या विषयी सर्वोच्च न्यायालय काहीतरी करेल अशी अपेक्षा होती अनेकांना फॉरेन मॅरेज ऍक्ट मध्ये खर तर सर्वोच्च न्यायालय करू शकलं असतं कारण त्याच्यात इंडिया बेस्ड रिलिजियस ऑर्गनायझेशन किंवा इतर गोष्टींचा फार uh, अडथळा आला नसता त्यामुळे मला खर तर फॉरेन मॅरेज ऍक्ट ऍटलिस्ट कारण अगेन प्रमाण कमी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्ण भारतातल्या एलजीबी टी क्यू समुदायाचा विचार करता तेव्हा फॉरेन मॅरेज ऍक्टचा आधार म्हणजे त्याचा फायदा एका कमी लोकांच्या समुदायाला होणार आहे पण तरी तो सर्वात सोपा किंवा लवकर पास होईल असा वाटला होता मला त्यामुळे मला तर खूप आशा होत्या आणि आता हे जे आपण म्हणतोय की भारत एकविसाव्या शतकातला म्हणजे काय म्हणतात सुपर पॉवर होतोय आणि इतर सगळ्या क्षेत्रात आपण प्रगती करतोय पण या मानवी हक्कांच्या बाबतीत आपण सगळ्या जगात आज खर तर ही हे जर मॅरेज इक्वल मॅरेज राईट्स दिले असते तर आपण ऍक्च्युली खर तर सगळ्या जगात एक मान उंचावून आपण बघू शकलो असतो पुढची लढाई कशी तुमची असणार आहे तो निकाल आताच जाहीर झालाय त्यामुळे आम्ही एक कम्युनिटी म्हणून वी आर गोइंग टू टेक टाइम टू टू क्राय टू व्हेंट टू टू बी अँग्री कारण आम्हाला प्रचंड संताप आलेला आहे एवढ्या महिन्याची एवढ्या वर्षांची मेहनत कुठेतरी असं वाटतंय की अरे ती वाया गेली की काय पण नाही गेलेली वाया कारण ह्याच्याबरोबर चर्चा होती ह्याच्यावर बोलणं होतंय पण एक पॉज कुठेतरी की अरे ठीक आहे आपण पडलोय कदाचित ती हरलोय अशी पण भावना थोडीशी आली आहे तर थोडस ते पॉज घेऊन फाईट तर करणार आहे म्हणजे आता परत ही जी संसदेची कमिटी असेल किंवा इतर कुठल्याही ज्या डिरेक्टिव्ह सांगितल्या आहेत की पोलिसांनी हे करायला पाहिजे हेल्पलाईन असायला पाहिजे हे जे सुप्रीम कोर्टाने डिरेक्टिव्ह दिलेले आहेत ह्याचं एक्झिक्युशन कसं होईल ह्याच्यात आम्ही आता लक्ष घालू दॅट इज नंबर वन नंबर टू सेन्सिटायझेशन करण्याची खूप आवश्यकता आहे एक जनमानसात याबद्दलचं मत बदलणं हे खूप गरजेचं आहे कारण तेही आम्हाला या या लढ्यात जाणवलं की अजूनही जनमानसात याबद्दल पॉझिटिव्ह मत तेवढं नाहीये म्हणावं तेवढं तर त्या गोष्टीवर पण अ काम आ, कर, अभी करू आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी कमिटी स्थापन होईल जे त्यांनी सांगितलं आहे की आ, संसदेची एक किंवा गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड एक कमिटी स्थापन होईल त्याच्यात ऍक्टिव्हली आम्ही कसा सहभाग घेता येईल हे बघू त्यामुळे लढा चालू राहणार आहे पण ऍट धिस पॉइंट इन टाइम वी आर गोइंग टू टेक अ मोमेंट टू सी वॉट वी कॅन डू डिफरंटली बट द फाईट विल गो ऑन फॉर शुअर